त्या ठेका कोणत्या पद्धतीने कसा देण्यात आला? नळ कनेक्शनचा ठेका देशदूत पेपरला 31/5/23 एक लहानी जाहिरात दिली, भुसावळ पेजला निविदा, त्याच्यात कोणत्याच अटी शर्ती नाही, बरोबर आहे? ते निविदा, तो पेपर नांदेडला पोचला त्याच दिवशी. दुसऱ्या दिवशी नांदेडहून माणूस आला, त्याने टेंडर भरलं एका प्रति, त्या टेंडर ओपन टेंडर दिलं, पाकिटात दिलं नाही काही नाही, ती गवी त्याच्याच नावाचे, एकाच नावाचे बोगस ठराव केला, त्याला टेंडर, त्याच्याशी काही पैसे घेतले, त्याला देऊन टाकलं काम. तूच पैसे घे, तूच काही कर, तूच मालक हो, इथे ग्रामपंचायतने काही नाही, तोच मालक झाला. इतका मोठा भ्रष्टाचार. आणि आम्ही तो उघडकीस आणला, काम बंद पडलं, व्हिडिओ पत्र व्यवहार केला, काम बंद पडला. हे ते याचे टेंडर ची जाहिरात, अशी जाहिरात असते का टेंडरची? हे त्याचं लेटर म्हणजे जळगाव जिल्ह्यात कोणीच नाही आहे, त्याच्यावर रजिस्टर नंबरही नाही आहे, त्याचा नंबर नाही, CST नंबर नाही, GST नंबर नाही, कोणताच नंबर नाही. मागे तुम्ही 35 लाखाची इन्क्वायरी लावली होती, त्याच्याबद्दल काय बोलणार आणि त्याचं काय झालं? 35 लाखाची इन्क्वायरी लावली होती, इन्क्वायरी झाली, इन्क्वायरीमध्ये 4 अधिकारी होते, त्या अधिकाऱ्याचे नाव पण मी सांगतो, आणि त्यांनी इन्क्वायरी केली. कमलाकर रानदिवे साहेब होते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जळगाव, मुख्य कार्यकारी अधिकारी होते BN पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत होते. या 4 लोकांनी इन्क्वायरी केली, इन्क्वायरीमध्ये सिद्ध झालं की 35,23,014 रुपयाचा ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचांनी आपल्या दोघांच्या संगमताने अपहार केल्याचे निष्पन्न झालं आहे. माजी सरपंचांनी निष्पन्न झाल्यावर त्याच्यात ग्रामसेवक वाडे सस्पेंड पण झाले, सरपंचाचं काहीच झालं नाही, सरपंचांना प्रेशर आणला कुठून तरी. आणि मग इन्क्वायरी झाल्याच्या नंतर BDO साहेब लिहिता, नंतर इतके मोठे अधिकारी ना निष्पन्न केल्यावर BDO साहेब क्लीन शीट देत आहे. मी त्याच्यासाठी कोर्टात गेलेलो आहो, आणि कोर्टातून निष्पन्न होईल काय झालंय. हा एकाला एकाच वर्षाचा भ्रष्टाचार आहे, 35,23,014 रुपयाचा एकाच वर्षाचा. तू वर्ष सांग. 19-20 ते 20-21 याच वर्षाचा भ्रष्टाचार इतकं मोठा. तर इथे 20 वर्षाची इन्क्वायरी लावली आहे, किती भ्रष्टाचार नाही येईल. बरं, गावात काही ठिकाणी का बऱ्याच ठिकाणी लाईटा लागतानी फक्त नावापुरती LED आहे, पण लागण्याचं कारण म्हणजे ते रात्री लागत नाही, याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? काय बोलणार, यांनी 5 लाखाचा टेंडर भरून 5 लाखाचे LED मागवले आणि कुठं लावले त्यांनाच माहिती, ते सकाळ सांगत पण नाही. आम्ही म्हणता उत्तर तर आपल्या विचारायचं समोरच्या पाडचं, आम्हाला उडवळची उत्तर देत आहेत की इथं लावले तिथं लावले, काहीच हिसाब नाही, काही नाही, कुठं लावले ते सांगत पण नाही व्यवस्थित. बरं, गावात CCTV कॅमेरे, गावात भरपूर मोठ्या प्रमाणात चोर होत आहे, आणि गावात CCTV कॅमेरे बंद आहे, याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? काही नाही, कॅमेरे सर्व बोगस गिरीत लावलेले आहे, कॅमेऱ्यांचा बिल काढून घेतलं आणि सर्व बोगस कॅमेरा लावले, एक पण चालू नाही गावामध्ये, आणि इतके चोऱ्या झाल्या, एक पण त्यांनी ग्रामपंचायतीला की पकडून दाखवले की आज आढळला. 12 शेजा कॅमेरा 12,000 दाखवला आहे, कॅमेऱ्याचे खोके ग्रामपंचायतमध्ये आता हल्ली आहे इथे ठेवलेले, त्याच्यावर 1200 रुपये किंमत आहे, यांनी 12,000 बिल आणलेलं आहे, एकदम बोगस. तर कॅमेरेच हलके आहे, कॅमेरेच बोगस आहे, तर ते काय चालणार आहे हो? आणि यांना तर कॅमेरे चालूच नको ना, कारण की यांना भ्रष्टाचार करता येणार नाही. कॅमेरे चालू असले भ्रष्टाचार करताना ओपन होईल, चोऱ्या करताना तर कॅमेरे बंदच पाहिजे त्यांना, म्हणून ते बंदच आहे. येथून लॅपटॉप गायब आहे हो ग्रामपंचायतचा, आणला तसाच व्हिडिओ कॅमेरा गायब. आम्ही वारंवार तक्रारी केल्या, लॅपटॉप कोणाकडे, त्यांना विचारा ना जरा लॅपटॉप कुठे आहे, कॅमेरा कुठे आहे. तुम्ही सर्वसाधारण नागरिक आहात आणि तुम्ही ग्रामसभेला उपस्थित होते. ऑगस्ट महिन्यात ग्रामसभेला तेव्हा मी होतो, मी त्यावेळेस जो विषय होता 500 रुपयाचा, त्यावेळेस त्यांनी काही मांडला नव्हता, अचानक कसं आला तर विषय घर होता, त्यावेळेस बोलायला पाहिजे त्यांनी किंवा 500 रुपये मागताय विरोधीवाले म्हणून. बरं, कोण बोलायला पाहिजे? सरपंचांना वगैरे बोलायला, त्यांनी जे सत्य त्यांनी बोलायला पाहिजे होतं ना. आता कस काय बोलताय, घर आहे का विरोध आहे, सत्ताधिकारी त्यात किती घातला. मोठा वाजा गाजा करत अवघ्या तो प्लॅन टाकण्यात आला, तो काही दिवस
चालल्यानंतर बंद पडला, याच्याबद्दल तुम्ही काय बोलला? हा ॲक्वाच्या संदर्भात बोलायला झालं तर मध्ये मोठी स्कीम लागू केली ग्रामपंचायतीने, त्याचाही भ्रष्टाचार केला दोन वेळा, हे जे जार प्लँटचा खर्च दाखवून, मोठा खर्च दाखवून दोन वेळा चालू करण्याची हे देऊन तो आताही बंदच आहे. फक्त कागदी खर्चच दाखवला गेला आहे. हा जार प्लँट कधी चालू झालेला नाही, याचा लोकांनी कधीही लाभ घेतलेला नाही. याचे कार्ड बनले होते, ते कार्डमध्ये ज्यांनी घरपट्टी नील आहे त्यांना फ्री आणि इतरांना 5 रुपये जार म्हणून असं दिलं जाणार होतं, पण आजपर्यंत कुठलाही असा व्यक्ती नाही आहे गावामध्ये की त्याने याचा लाभ कधी घेतलेला आहे. फक्त कागदपत्री खर्च म्हणून खर्च झालेला आहे आणि पुन्हा पुन्हा त्यांना कुठल्याही इथं खर्च खुटला म्हणजे या जारचा प्लॅन नवीन चालू करायचा आणि त्याच्यामागे खर्च दाखवायचा, हाच कारभार चालतो आहे.